नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनल मध्ये मी ॲग्रिकॉस आणि केशर के आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कांद्याच्या बाबतीत की कांदा फुगवायचा कसा। अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की कांदा नेमकी फुगवायचा कसा। तर अनेक वेळेस काय होतं, जर आपण जर खत व्यवस्थापन जर नीट व्यवस्थित केलं तर कांदा फुगवण्यासमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। जे आपण काय सुरुवातीला दोन कांद्याचे हप्ते देत असतो किंवा जे तीन कांद्याचे डोस देत असतो, जर ते नीट व्यवस्थित आपण जर कॉम्बिनेशन करून जर कांद्याला जर दिलं आणि पाणी व्यवस्थापन जर ॲक्युरेट आपलं असलं तर कांदा फुगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। कांद्याची साईज ही ॲटोमॅटिक होत असते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त दुसरा खर्च करण्याची गरज होत नाही। पण अनेक शेतकऱ्यांना काय होतं, वेळेवरती योग्य मार्गदर्शन मिळत नाही, खताचा डोस देताना चुका होतात नाही, की कोणतं खत गेलं पाहिजे हे अनेक वेळेस शेतकऱ्यांना समजलं जात नाही। चुकीचे खतं दिले जातात, उलटे पालटे खतं दिले जातात, जे सुरुवातीला द्यायला पाहिजे ते नंतर दिले जातात, जे नंतर द्यायला पाहिजे ते सुरुवातीला दिले जातात। याच्यामुळे काय होतं, कांद्याची साईज होत नाही। परत अजून एक दुसरी सर्वात महत्त्वाची चूक होते की शेतकऱ्याकडून, ती म्हणजे पाणी व्यवस्थापन। अनेक वेळेस शेतकरी काय करत असा की कांद्याला जास्त प्रमाणात पाणी देत असतात। तुम्ही यामध्ये लक्षात घ्या की कांद्याला सर्वात कमी पाणी लागत असतं, फक्त एवढंच की 8-8 दिवसानंतर ते देणं गरजेचं असतं, सुरुवातीच्या 2 महिन्यानंतर। आणि 2 महिन्यांच्या नंतर हे तुम्ही डायरेक्ट 10-15 दिवसानंतर देणं गरजेचं असतं। तुमची कांद्याची साईज ही 90 दिवसांमध्येच कम्प्लीट झालेली, पूर्ण झालेली असते, आणि तुमचा कांदा 110-120 दिवसानंतर काढण्यासाठी तयार होत असतो, रोपे लावल्यापासूनचा मी हे तुम्हाला सांगत आहे। पण अनेक वेळेस शेतकरी काय करत असतात, खूप पाणी देत असतात, ते प्रमाणात पाणी दिल्यामुळे काय होतं, कांद्याचे शेंडे वगैरे पिवळे पडत असतात, मग कांद्याची साईजसुद्धा व्यवस्थित होत नाही। तर तेच आता कांद्याची साईज करायची म्हटलं की सर्वांनाच माहीत आहे की काय साईज होण्यासाठी पोटॅशची गरज असते, जे काही फुगवण होण्यासाठी पोटॅशची गरज असते। मार्केटमध्ये अनेक औषधं वगैरे खूप उपलब्ध आहे, पण त्यांच्या औषधांमध्ये सुद्धा पोटॅशच असतं, पण ते कमी प्रमाणात असतं। त्याच्यामुळे पोटॅशने आपली कांद्याची साईज फुगवायची कशी, मी यावरती सुद्धा कांद्याची साईज होण्यासाठी अनेक व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही चॅनलवरती जाऊनसुद्धा पाहू शकतात। पण आजमध्ये आपण फवारणीद्वारे आपल्याला कांदा फुगवायचा आहे कमी खर्चामध्ये। जे मी पाठीमागच्या वेळेस तुम्हाला पाट पाण्यातून मी तुम्हाला जे वॉटर सोल्युबल खत होते हे सोडायला लावले होते, पण त्याच्यामध्ये जास्त खर्च होतो, कारण आपल्याला ते जास्त क्वांटिटी पाण्यामधून सोडावी लागतात। पण तुम्ही हे फवारणीमधून सुद्धा देऊ शकता, फवारणीमधून तुम्हाला अगदी एकरासाठी जास्तीत जास्त 150-200 रुपये खर्च तुम्हाला यामध्ये येऊ शकतो, त्याच्यावरती जास्त काही खर्च तुम्हाला सुद्धा येणार नाही। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, 60 दिवसाच्या पुढे फवारणीमधून तुम्हाला कोणकोणत्या वापरायचं आहे, मग 0-52-34 झालं, 13-45 झालं, 0-50 झालं, पोटॅशियम सोनाईट झालं, हे आपल्याला यामध्ये वापरून आपल्याला कांद्याची साईज ही एकदम चांगल्या प्रकारे फुगवायची आहे आणि आपला कांदा एकदम मोठ्या आकाराचा बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 60 दिवसांच्या पुढे होत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 60 दिवसांचा झाल्यानंतर 0-52-34 आपल्याला त्यामध्ये फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, कांद्याची साईज होण्यास पण मदत होते, आणि जर कांद्याची वाढ पण झालेली नसेल तर त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो फॉस्फरसचं प्रमाणसुद्धा असल्यामुळे कांद्याची वाढ होण्यासुद्धा पण चांगल्या प्रकारे मदत होत असते। तर जे आहे 0-52-34 याची फवारणी नेमकी कशी करायचं आहे, जो आपला 15 लिटरचा पंप असतो त्यामध्ये 0-52-34 हे तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि त्याच्यासोबत मायक्रोन्युट्रिएंट जे चिलेटेड फॉर्ममधलं पावडर फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रिएंट येतं हे तुम्हाला 30 ग्रॅम त्याच्यामध्ये ती पावडर घ्यायची आहे। जर तुम्ही लिक्विड फॉर्ममधलं जर मायक्रोन्युट्रिएंट आणलं तर जे तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट आणाल त्याच्यानुसार ते तुम्हाला त्यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे, पण आवश्यक मायक्रोन्युट्रिएंट आवश्यक घ्यायचं आहे। मायक्रोन्युट्रिएंटसुद्धा खूप महत्त्वाचं, इम्पॉर्टंट, कांद्याची साईज होण्यासाठी रोल करत असतं, कांद्याला रंग येण्यासाठी रोल करत असतं। त्यामुळे आवश्यक पहिल्या फवारणीच्या वेळेस 60 दिवसांच्या नंतर 0-52-34 मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्हाला त्यामध्ये आवश्यक घ्यायचं आहे। 15 लिटरच्या पंपासाठी 0-52-34 100 ग्रॅम घ्यायचं आहे, मायक्रोन्युट्रिएंट 30 ग्रॅम घ्यायचं आहे। आता साधारणपणे तुम्हाला 1 एकरसाठी जे काही जे तुम्ही ज्यावेळेस बाजारात जात आणायला दुकानात जाता 0-52-34 झालं, 0-50 झालं, तर हे नेहमी आणताना सुट्टं आणायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही पॅकिंग आणता, साधारणपणे 1 किलोची पॅकिंग तुम्हाला पॅक असल्यामुळे ती महाग पडते, 120-140 रुपयापर्यंत पडते। बट जर तुम्ही जर ते सुट्टं आणलं तर 80-90 रुपयाला किलोमध्ये तुम्हाला मिळून जातं, नाहीतर 1 एकरभरसाठी आपल्याला 1.5 किलो सफिशियंट होणार आहे, कारण 100 ग्रॅम म्हणजे 1 किलोचे आणल्यानंतर तुमचे 10 पंप 15 लिटरचे 10 पंप यामध्ये सहज होणार आहे। त्याच्यामुळे हे पण तुम्ही लक्षात घ्या, कधी पण आणताना पॅकिंग चालत नाही, त्याच्यामुळे तुमचे जास्त पैसे खर्च होत असतात, त्याच्यामुळे सुट्टे घेऊन यायचे आहे। ही झाली 60 दिवसानंतरची फवारणी। ही फवारणी करत असताना यामध्ये स्टिकरसुद्धा तुम्हाला आवश्यक घ्यायचं आहे, स्टिकर घेत असताना हे 10 ml त्यामध्ये आवश्यक स्टिकर घ्यायचं आहे, कारण हे ज्यावेळेस तुम्ही फवारता हे पातीवरती राहत नाही, त्याच्यामुळे स्टिकर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। अनेक जण विचारते की जे वॉटर सोल्युबलची फवारणी करतो त्याच्यामध्ये स्टिकर घेतलं पाहिजे की नाही, कांद्यासाठी तर आवश्यक घेतलंच गेलं पाहिजे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला 8 दिवसांनी, आता मी ह्या ज्या फवारणी सांगणार आहे ह्या शेतकरी मित्रांनो कधी करायचं आहे, मी यामध्ये 4 फवारण्यांचं मी शेड्यूल यामध्ये बनवलेलं आहे। ह्या फवारणी करत असताना तुम्ही यामध्ये 8 दिवसांचा गॅप ठेवू शकता, जास्तीत जास्त 10 दिवसांचा गॅप तुम्हाला यामध्ये ठेवायचा आहे, आणि रेग्युलरली 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर ह्या फवारण्या घ्यायचा आहे। ही झाली पहिली फवारणी। दुसरी फवारणी तुम्हाला पोटॅशियम सोनाईटची घ्यायची आहे, तर पोटॅशियम सोनाईटसोबत तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, बोरॉन घ्यायचं आहे।
पोटॅशियम सोनेट सुद्धा तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम घ्यायचं आहे, बोरॉन हे तुम्हाला 30 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि स्टिकर त्यामध्ये हे तुम्हाला 10 ml घ्यायचं आहे. पर त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवसानंतर जे तुम्हाला जी तिसरी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे 13045 ची फवारणी घ्यायची आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला वाटलं समजा आपल्या प्लॉटवरती करप्याचा वगैरे अटॅक आहे तर तुम्ही त्यामध्ये बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता, आणि त्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर कीटकनाशकसुद्धा घ्यायचं असेल तर घेऊ शकता, किंवा सेपरेटली फक्त 13045 आणि स्टिकरचीसुद्धा फवारणी करू शकता. हे पण लक्षात घ्या, 13045 हे तुम्हाला त्यावेळेस 150 ग्रॅम घ्यायचं आहे, हे बाकीचे मी 100 ग्रॅम सांगितले आहे. 13045 जर तुम्हाला फक्त सिंगलच जर फवारायचं असेल तर ते त्यामध्ये तुम्हाला 150 ग्रॅम घ्यायचं आहे. जर तुम्हाला त्यासोबत बुरशीनाशक वगैरे घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला शेवटची फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे 0050ची घ्यायची आहे आणि प्लस बोरॉनची घ्यायचं आहे. 0050 आहे तुम्हाला 150 ग्रॅम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपासाठी, आणि बोरॉन हे तुम्हाला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या तुम्हाला 4 फवारण्या करायचं आहे. आणि शेवटची अजून एक तुम्हाला फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे लिवोसिनची, किंवा तुम्हाला चमत्कारची फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीबद्दलची संपूर्ण माहिती वरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला आहे, आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. कारण ती फवारणी कशासाठी घ्यायची आहे की जो काही पातीतला आपला रस आहे हा पूर्णपणे कांद्यामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला ती फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. किंवा जरी नाही घेतली तरी पण चालेल, पण मग नॅचरली तुम्हाला पात पडून द्यावी लागेल 20-21 दिवसांपर्यंत, आणि हे घ्यायचं आहे. पण याच्यामध्ये आता ह्या ज्या मी फवारण्या सांगितलेल्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की पाणी व्यवस्थापन 60 दिवसांच्या नंतरचं जे व्यवस्थापन हे साधारणपणे 12 किंवा 13 दिवसानंतर द्यायचं आहे. तुम्ही जर 8-8 दिवसाला 6-7 दिवसाला पाणी देत असाल तर तुमची कांद्याची साईज ही लवकर तयार होणार नाही, हे सुद्धा तुम्ही यामध्ये लक्षात घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे पाणी देत असताना तुम्ही 10 दिवसांच्या पुढे किंवा डायरेक्ट 15-15 दिवसांनी सुद्धा जर पाणी दिलं तर कांद्याची साईज काय होते लवकर तयार होते. जर तुम्ही कंटिन्यू जर सारखंच जर कांद्याला पाणी देत राहिला तर याच्यामुळे साईज लवकर बनत नाही, आणि मग कांद्याचा कालावधी वाढत चालतो, निश्चित पातच वाढते आणि साईज मग आपली होत नाही. ह्या अनेक वेळेस शेतकऱ्यांच्या चुका होत असतात. त्याच्यामुळे काय होतं, ज्या माना वगैरे अनेक शेतकरी म्हणतात की माना खूप जाड झाले आहे पण कांद्याची साईज झाली नाही, तर ह्या चुकांमुळे त्या मानांची वगैरे होत असते. त्याच्यामुळे हे पाणी व्यवस्थापन तुम्ही ॲक्युरेट करा, हे तुम्ही लक्षात घ्या. 60 दिवसांच्या नंतर पाणी व्यवस्थापन करताना 10 दिवसांच्या पुढे किंवा 15 दिवसांनी, तर मी तर डायरेक्ट आमच्या प्लॉटला 15 दिवसानंतर 60 दिवसांच्या करत असतो. त्याच्यामुळे कांद्याची साईज लवकर तयार होत असते, हे तुम्ही यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या सर्व फवारण्या घ्यायच्या आहे. सर्व फवारण्यांची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, जर कोणाला समजलं असेल तर तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि नीट व्यवस्थित चांगल्या फवारणी करता आहे, निश्चितच तुमची कांद्याची साईज एकदम कमी खर्चात एकदम चांगली साईज होईल. एका फवारणीला साधारणपणे 150-200 रुपयेच खर्च येणार आहे, जास्त सुद्धा खर्च येणार नाही. अशा तुम्हाला 4-5च फवारण्या यामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे नक्की करा, कारण कांद्याची साईज जर झाली तर आपल्या वजनात कांद्याच्या वाढ होते आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे पैसेसुद्धा आपले जास्त येतात. उगाच चांगली जर साईज झाली तर चांगला तुमचे पैसेसुद्धा चांगले मिळू शकतात. त्याच्यामुळे आवश्यक तुम्ही ही फवारणी करा. समजा ह्या फवारणीमध्ये तुम्ही कांदा जर साठवायचा झाला तर साधारणपणे 2 महिन्यापर्यंत तुम्ही सहज हा कांदासुद्धा ठेवू शकता. याच्यामुळे कोणताही साठवणीला सुद्धा इफेक्ट वगैरे होत नाही, हे एक म्हणजे चांगलं आहे. साठवणीतलं वगैरे सुद्धा याचा कोणताही प्रकारचा इफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे हे तुम्ही यामध्ये लक्षात घ्या. अगदी कांदा तुम्ही नॉर्मली 2 महिन्यापर्यंत सहज ठेवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त काही ठेवू नका. पण 2 महिन्यापर्यंत हा कांदा फवारणी केल्यानंतर सहजपणे यामध्ये टिकू शकतो. अशा प्रकारे ह्या फवारणी घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.